विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ। मी दसरा मेळाव्याला शिवतीर्थावरच हे सांगितलं होतं की पाठीमागे बोलणे हा आपला स्वभाव नाही, ज्याला बोलायचं त्याला त्याच्या इलाक्यात जाऊन बोलायचं, क्योंकि अपने इलाके में तो कुत्ता भी शेर बनता है। अपना स्टाइल थोड़ा अलग है, अपना स्टाइल ऐसे है कि इलाका तुम्हारा और धमाका हमारा होता है। अभी वो इलाका तुम्हारा और धमाका हमारा करने के लिए हम इधर है, सदाभाऊला साइड लाइन केलं। मी कल्याणच्या सभेत म्हटलं होतं की एकनाथ भाऊ हे तुम्हाला सुद्धा गारद करणार देवेंद्र भाऊ तुम्हाला। आणि बघा, अधिवेशनामध्ये 83 कोटीचा भूखंड 2 कोटीला कसा विकला, हा घोटाळा कुणी बाहेर काढला? भाजपच्याच तिघांनी गेम केला ह्यांचा, भाजपच्याच तिघांनी। म्हणजे हे काय माणसं आहेत? पण दादा हो, मी हे सगळे प्रश्न जेव्हा विचारायला लागले आणि शांत संयमी भाषेत विचारायला लागले तेव्हा त्यांना माझ्याबद्दल काहीच सापडलं नाही। मग त्यांनी काय केलं, आधी माझा भूतकाळ उकरायला बघितला, भूतकाळातलं काही काढता येते का। गेली 20 वर्ष मी चळवळीत काम केलंय, इथे विटा आटपाडी आजूबाजूच्या पंचक्रोशीतनं लोक आलेत, या इथे मी एवढ्या वेळा आले, माझ्यावरती कधीही अलिगेशन झाले नव्हते। मी चळवळीतनं एक संयत मांडणी करत राहिले। साधारण 13 वर्षापूर्वीचा एक व्हिडिओ ज्याचा मागचा पुढचा सगळा संदर्भ कापला, आणि मागचा पुढचा संदर्भ कापून मी कशी वारकऱ्यांच्या विरोधात आहे हे दाखवायचा प्रयत्न केला। दादा हो, हे मी अत्यंत आवर्जून सांगितलं पाहिजे की भागवत संप्रदाय हा कर्मकांडाला मानणारा संप्रदाय नाही। भागवत संप्रदायाने कधी चमत्कारांना थारा दिला नाही। भागवत संप्रदायाने कायम नामस्मरणाला आणि ध्यानाला महत्व दिले। त्या नामस्मरणाचा महिमा आम्हालाही कळतो। इकडे बाजूला गोंदवले महाराजांचा मठ आहे, जिथे नामस्मरणाचा खूप मोठा महिमा आहे। मीही भागवत संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाशी संबंधित लेकरू आहे। मी माझ्या शिवतीर्थाच्या भाषणावरही सगळ्या संत महात्म्यांचे नाव घेऊन सुरुवात केली होती, तरी सुद्धा माझ्यावरती जाणीवपूर्वक चिखल फेकण्याचा प्रयत्न केला। ज्या ज्या लोकांनी चिखल फेकण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांचे व्हिडिओ जे अपलोड झाले ते सगळ्याच्या सगळे भारतीय जनता पार्टीच्या सोशल मीडियाच्या पेजवर लागले आणि मनसेच्या पेजवर लागले। कारण मनसे आणि भाजपाचं पुण्य मी सगळ्यात जास्त वाटून घेतलं होतं। एक माझा चुलत भाऊ, एक माझा मावस भाऊ, देवेंद्र माझा मावस भाऊ, त्याची बायको माझी लाडकी भाऊजे, लईच लाडकी, आता काय सांगायचं। ननंद भाऊजयाचं भांडण म्हणजे दुधा तुपाची उकळी, बोलल त्याच्यावर पुन्हा कधी। आता हे सगळं चालू असताना ज्यांनी ज्यांनी म्हटलं, खरं तर हे भागवत संप्रदायाशी संबंधित लोक नव्हते, कारण वारकरी कधीच अभद्र भाषा वापरू शकत नाही, वारकरी कधी कुणाबद्दल वाईट बोलू शकत नाही। अरे माऊली माऊली म्हणून एकमेकांना नतमस्तक होणारा वारकरी एखाद्या माऊलीची अंत्ययात्रा कसा काढायला जाईल? मग हे अंत्ययात्रा काढणारा कोण होता पठ्या? हे वाईट भाषा वापरणारे कोण होते? आणि मी असं काय बोलले होते की ज्याच्यामुळे इतका गदारोळ झाला? भागवत संप्रदायाच्या जर भावना दुखावल्या तर 10 वेळा काय, 1,00,000 वेळा त्यांची माफी मागेल, पण भागवत संप्रदायाच्या नावाखाली मोहन भागवत संप्रदायातले घुसखोरी करणारी जर मनुवादी पिलावळ असेल तर मात्र झुकणार नाही। आज 25 डिसेंबर आहे, आज मनुस्मृती दहन दिवस आहे। आजच्याच दिवसात बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे दहन करून इथे संविधान उभे केले, ती आधारशिला ठेवली होती। मी काय म्हटलं होतं, 13 वर्षापूर्वी मी असं म्हटलं होतं की ज्ञानेश्वर माऊलींनी एक भिंत चालवली, ते माऊली ठरले। माझ्या आईने माझा बाप मेल्यानंतर कोरडवाहू शेतात राब राब राबून 15 वर्ष एक भिंत नाही दादा, 4 भिंतीचं अख्खं घर चालवलं। ह्याच्यात काय वाईट आहे बरं? ह्याच्यात काय वाईट होतं? तू म्हणले नाही नाही तुम्ही अपमान केलाय, मी अपमान केला, माझा निषेध नोंदवायचा आहे। अंकित भाऊ एक स्लाइड लावा। मी अपमान केला असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मग काय केले? स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जे म्हणणे होते काय झालं? ही स्क्रीन लहान आहे दादा हो, ही स्क्रीन लहान आहे त्यामुळे मला वाचून दाखवावे लागेल, आपण मला क्षमा करा। कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही,
परंतु जनतेला सत्य कळले पाहिजे. अयोध्या काशीत हिंदू राजश्री मुसलमानांच्या गोडपांच्या टापाला तुडवीला जात होता. राजपूत वीरांच्या झुंडीच्या झुंडी रणांगणात कत्तल केल्या जात होत्या. आज का उद्या एवढाच प्रश्न, पण विंध्याद्री उतरून तो मुसलमानी प्रलय दक्षिणेवर कोसळणार हे स्पष्ट झाले होते. ज्ञानेश्वरांच्या पुढे रिद्धी सिद्धी हात जोडून उभे असता ते रेड्याच्या मुखे वेद बोलू शकले, पण रामदेव राजा अल्लाउद्दीन तुझ्यावर चालून येत आहे बघ म्हणून टपालवाल्यालाही जी सूचना देता आली असती ती मात्र ज्ञानेश्वरांना रेड्याच्या तोंडून आ वासून तोंडून रामदेव रायास देता आली नाही. ज्ञानदेव निर्जीव भिंत चालवू शकले, पण सजीव माणसे आपल्या मंत्रबळे चालून विज्ञानद्रीच्या खिंडीत अल्लाउद्दीनचा मार्ग रोखण्यासाठी उभी करू शकले नाहीत. सन 1294 मध्ये अल्लाउद्दीनने दक्षिणेत पहिला पाय टाकला आणि इतक्या त्वेषाने मुसलमानांनी रणांगणाला हिंदूंना पिटले, त्यांच्या राजघाण्या राज्य सैन्य देवदेवता उद्ध्वस्त करीत इतक्या दुर्घस वेगाने ते पुढे घुसले की 1310 आत त्यांनी रामेश्वर सारे राज्य हिंदू करून स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य भाग पहिला पेज क्रमांकासकट आहे. हे मी नाही म्हटलं, माझ्या बोलण्याला तुम्ही चुक माझे मी काहीच न बोलता तुम्ही माझ्यावर राळ उठवली. ए माध्यमांनो, मीडियावाल्यांनो, अरे खऱ्याचे जरा तर सत्याचे वाली हो रे. आता सावरकरांचा निषेध नोंदवायला किती संघी, किती भक्तुले, किती मनुवादी आणि किती भाजपचे पुढे येणार आहेत. आशिष शेलारजी, तुमची आता जीभ छाटली असेल का बोला तुम्ही? आता तुम्ही बोलणार आहात का याच्यावरती काही? आशिष शेलार, माझा राजीनामा मागता? अरे मी काय कॅबिनेट मिनिस्टर आहे का माझा राजीनामा मागायला? देवेंद्रजींनी माझा राजीनामा मागावा, माझा राजीनामा मागता? पण देवेंद्रजी, मी तुमची आभारी आहे. एकीकडे तुमचा एक माणूस म्हणला की सुषमा अंधारे 3 महिन्याचं बाळ आहे. अरे 3 महिन्याच्या बाळानं तुमच्या एवढे नाकी नऊ आणले की त्याचा राजीनामा तुम्हाला मागावा वाटतोय? इथं जर 3 वर्षात 3 महिन्याच्या बाळानं तुम्हाला इतकं सळो की पळो करून सोडलंय तर 30-30 वर्ष काम करणाऱ्या साईनाथ अभंगांसारखी माणसं तुम्हाला काय करतील लक्षात ठेवा. तुम्ही आम्हाला सांगताय, म्हणाले मी वारकऱ्यांचा अपमान केलाय. अंकित भाई, दुसरी स्लाइड लावायची. आज ह्यांचा पिट्टच पडते. दुसरी स्लाइड टाकायची. ते म्हणाले की मी वारकऱ्यांचा अपमान केलाय. अरे वारकऱ्यांचा अपमान कुणी केला? कोण आहे हा चेहरा? झुमकत आला तर बघा, आंबा खाल्ल्यावर पोरग होतय म्हण. अरे संत तुकोबा राय म्हणाले, नवसेसायाचे पुत्र होती तेथे काय करणे लागे पती. मी मला वारकरी संप्रदाय सांगताय तुम्ही? श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना अविनाश सकल देवादिदेवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहज रूपा चक्रधरा विश्वंबरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्त्रपादा सहस्त्रकरा क्षीरसागरा शेष शयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदनमूर्ती भवतारका धरित्याक्षिती वामनमूर्ती त्रिविक्रमा गाये सगुणा निर्गुणा जगज्जीत्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा तुकाला लोटांगणी मद ठाव द्यावाजी चरणी हेची करत विनवणी भवंदनी सोडवावी. मला सांगता की मी वारकऱ्यांचा अवमान केला? अरे ह्याच काय केलं तुम्ही देवेंद्रजी? ह्याला क्लीन चिट का दिली तुम्ही? संभाजी भिडेला क्लीन चिट देणारे देवेंद्र फडणवीस होते. जे संभाजी भिडे सांगतात की माऊली तुकोबापेक्षा मनू श्रेष्ठ होता, आज मनुस्मृती दहन दिवस आहे. हा अपमान नाहीये तुकोबा रायांचा, हा अपमान नाहीये ज्ञानेश्वर महाराजांचा. या अपमानावर बोलला एक तरी भाजपचा? आशिष शेलारजी, याच्यावर बोला. ती राणेची जी दोन बारकी बारकी पोर आहेत की नाही, त्या बारक्या बारक्या पोरांनी हे ट्विट करायचं, ह्याच्यावर बोलायचं. तुम्ही माझा व्हिडिओ काढून आणि काय करतात माहितीये का? भाजपचे 4-2 पिल्ले बोलावतात भाजपचेच. आम्ही पक्षाला मतदान करणार नाही. अरे हुड हुड करणार. अरे इथला माझा भाऊ शहाजी बापूजी आज खोक्याच्या नादाला लागून तुमच्याकडे गेलाय, त्याचा बी रेकॉर्ड आहे माझ्याकडं. त्यानं स्वतः सांगितलंय की मला भाजपचं मतदान नाही पडलेलो, व्हिडिओ आहे. हा धुरळच करते, धुरळच आजच करायचं नाही. मी देवदेवतांचा अपमान केला? अंकित भाऊ चला तिसरा नंबर लावा. मी अपमान केला? अपमान कुणी केला बघा जरा, अपमान कुणी केला ते.